त्या हिशोबाने हे अर्ध घर माझच आहे, माझ्या हक्काचं, माझ्या मालकीचं आहे. त्यामुळे आता हे घर माझ्या नावावर करा. काय नाहीतर काका काकूंना नेतो पोलीस चौकीत तुमच्या विरुद्ध तक्रार करायला, मग तुम्हाला खडी फोडायला पाठवायची जबाबदारी ही माझी असेल. असं काय बोलताय तुम्ही? एवढ्या मोठ्या घराची तिला मालकीण म्हणायची का तुला? तुम्ही वरन डायरेक्ट तू. मग काय बोलू, एवढी मोठी कोण लागून गेलीस गे तू? लुटारू आहेस तू. मी जर मनात आणलं ना, तुला आत्ताच्या आत्ता आत टाकू शकतो. त्यामुळे तुला आता बेस्ट ऑफर देतोय, नीट लक्ष देऊन ऐक. मला या घराचे दर महिन्याला 50,000 रुपये द्यायचे, आणि जर नाही दिलेस तर. दिले 50,000 दिले पुढच्या महिन्यापासून. हा ऍडव्हान्स. हुशार आहे ती, तर मी आहेच. एक सांगू का, एकदम खरं खरं, बाहेरून तू खूप वेगळा आहेस आणि आतून तर फारच वेगळा आहेस. आणि मला असं वाटलं की म्हणजे हे ऐकताना की आपण दोघे एकदम सेम टू सेम आहोत. म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. आता आपण दोघे मिळून त्यांची वाट लावू शकतो. लायकीत राहायचं उगाच माझी बरोबरी करायची नाही. माझं एक रेप्युटेशन आहे आणि माझं नाव हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि जर का या डीलची वाच्यता कुठेही झाली, तर त्याच क्षणी तुला घर लुबाडण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकेल. त्यामुळे आता तोंड बंद ठेवायचं.